विरोध प्रदर्शन के लिए नायाब तरीका। गन्ने के दाम के लिए सहकार मंत्री के घर के बाहर रक्तदान शिविर का आयोजन। शुगर मिल को किसानों से हुआ नुकसान। उसका पहला हफ्ता जाहिर न होने पर उसी के निषेध में आज दोपहर सरकार मंत्री सुभाष देशमुख के घर के बाहर रक्तदान आंदोलन का आयोजन किया गया था, मगर आंदोलन शुरू होने से पहले पुलिस आनंद बानन में ब्लड डोनेट से आई हुई गाड़ी के प्रहार। संगठन के अध्यक्ष गाड़ी से उतरते वक्त आंदोलनकर्ताओं ने लगाया हुआ खून सहकार मंत्री सुभाष देशमुख इनके घर के बाहर रास्ते पर गिर गया। इसी वजह से कुछ देर तक वातावरण में तनाव सा हो गया, लेकिन आंदोलनकर्ताओं को पुलिस ने हिरासत में ले लिया। जिले के गन्ने के दाम में सवाल पर आंध्र बच्चों गढ़ो इनके प्रहार जनहित संगठन की ओर से शुक्रवार को सहकार मंत्री सुभाष देशमुख इनके घर के बाहर ब्लड कैंप का आयोजन किया गया था। इस करने के पीछे प्रहार संगठन ने इशारा किया हुआ था। इस हिसाब से आंदोलनकों ने सुभाष देशमुख इनके घर के बाहर आते ही पुलिस ने उन सभी आंदोलनकर्ताओं को हिरासत में लेने की कोशिश की। इसी वक्त आंदोलनकर्ताओं और पुलिस के आनन-बान हुई। इसी दौरान किए गए ब्लड डोनेट का पैकेट फूटकर आंदोलनकर्ताओं के जिस्म पर गिर गया और जमीन पर उसी के साथ साथ पुलिसकर्मियों पर भी उछल गया। फौरन पुलिस प्रशासन ने यह प्रहार जनहित संगठन के कार्यकर्ताओं को हिरासत में लिया। सोलापुर से सबरू शेख की रिपोर्ट, समय नेशनल। रक्तदान हे असं अनोखं आंदोलन आहे की आमदार बच्चू कडूंनी आजपर्यंत 100 वेळा रक्तदान केलंय। 30,000 बॉटल जमा केलेत। प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता 30 बॉटल जमा करतो, 40 बॉटल जमा करतो। आजपर्यंत प्रहारचा कार्यकर्ता 30 बॉटलच्या खाली रक्तदान केलेलं नाही। असं रक्तदानानं गांधीगिरीनं चाललेलं आंदोलन हे खाकीवरती मधी घालून हे चिघळण्याचा प्रकार आहे। कालपासून मला वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवरून दमबाजीचे फोन येत आहेत। तुम्ही आला तर बघा, असे गुन्हे दाखल तसे गुन्हे दाखल करीन। वैयक्तिक मी कुणाचं नाव घेत नाही का, तर पोलीस अधिकारी शेतकऱ्याचा पोरगा हा शेतकरी समजतो, पण पोलीस तसे समजत नाहीत। वेळोवेळी आमची दबावबाजी आहे। मी इथं यायच्या अगोदर 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते आमच्या इथून उचलून नेलेले आहेत। तर रक्तदानामागचा उद्देश दुसरा आहे की रक्तदानातून आंदोलन शासनाला चपराक आणि 100 लोकांचं 200 लोकांचं जीव वाचवले पाहिजेत, जीवदान झालं पाहिजे। हा उद्देश असताना एखाद्याच्या मोठ्या नेत्याचा वाढदिवस असेल, भले आपण समजू सहकार मंत्र्याचा किंवा त्याच्या पोरग्याचा वाढदिवस असेल, तर सहकार मंत्र्याच्या वाढदिवसाला भल्या मोठ्या प्रमाणात रक्तदान घेतलं जातं, आमदारच्या पोराच्या घेतलं जातं, ह्याच्या मागचा उद्देश असतो की रक्तदानातून सर्वसामान्याचा जीव वाचावा आणि त्याचं पुण्य आपल्याला यावं। तर आज आम्ही सहकार मंत्र्याच्या दारात एवढ्यासाठी आलोय की शेतकरी भांडतायत, शेगावला गोळीबार झालाय, पोलिसांनी एक जणाला सांगलीला मारून टाकलंय, इतकी वाईट अवस्था शासनाची पोलिसाच्या बाजूनी केलेली ही पोलिसांकडून आमच्यावरची शेतकऱ्यांची दादागिरी आहे। हे कुठंतरी दादागिरी थांबली पाहिजे, ऊसाचा दर मिळाला पाहिजे, हा उद्देश घेऊन आलेलो आहे। तर हे आमचा सारासार आंदोलन चिघळण्याचा प्रकार आहे आणि रक्तदान करून सहकार मंत्र्यांना आजपर्यंत जी शेतकऱ्याचं पाप घेतलंय, शेतकऱ्याची लूट घेतली, 2-2 कारखान्याने लुटलं आणि ह्या लुटीत जशी वाळू आली आहे लुटारूची, तशी कारखानदाराची सोलापूर जिल्ह्यातील आणि पुऱ्या महाराष्ट्रातील लुटारू वाळू सम्राटासारखी ह्या कारखान सम्राटांची एकी झालेली आहे। आणि या एकीच्या माध्यमातून आमच्या रक्तदानातून सहकार मंत्री सुद्धा धुतल्या तांदळासारखा होईल आणि त्याच्या दारापुढे रक्तदान केलेलं रक्तदात्यालाच नवं, जीव वाचवणाऱ्यालाच नवं,
सहकार मंत्र्याला सुद्धा थोडं पुण्य मिळेल. पण पोलिसांच्या दबावापोटी इथं आम्हाला रक्तदान करून दिलं जात नाही. पण प्रहारचा एक कार्यकर्ता आणि बच्चू कडूचा कार्यकर्ता सांगतो की आम्ही सहकार मंत्र्याच्या दारासमोरच रक्तदान करीन. कुठलीही हिंसा न करता, अहिंसा न करता, हिंसेच्या मार्गाने चाललेलं आंदोलन आहे.